स्थिल बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। सीए आणि एनआरसी कायद्याविरोधात वंचित बहुजन महाआघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये फारसा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत नाही आहे। नाशिकमध्ये आज सकाळपासून नाशिकमधलं सर्व जनजीवन जे आहे ते अगदी सुरळीतपणे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शाळा कॉलेजेस असतील, दुकानं असतील, सिटी बस सेवा असेल, एसटी बस सेवा असेल, अशा सर्व दैनंदिन व्यवहार जे आहे ते अतिशय सुरळीतपणे सुरू आहेत। नाशिकमधलं मुख्य मार्केटमध्ये आत्ता आपण आहोत आणि आपण पाहू शकतो आहे की नाशिकमधली दुकानंसुद्धा आता हळूहळू पूर्णपणे उघडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये या बंदला फारसा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। तर दुसरीकडे शहरामध्ये ज्या भागामध्ये वंचित बहुजन महाआघाडीचं काही प्रमाणात प्राबल्य आहे त्या ठिकाणी मात्र काही प्रमाणात दुकानं जी आहे ती बंद असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मनमाडमध्ये मात्र या बंदला मोठा प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। या बंद दरम्यान शहरात जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक।